वो लिख स्टार्ट सीजन मनसून सीजन आता आणि आम्ही पीडब्ल्यूडी हे रस्त्याच्या आणि उदकाच्या विषयाचेर आम्ही सामके सिरियस असा आणि हांवें त्यांच्या मिटिंग पीडब्ल्यूडीच्या आमच्या इंजिनियरांच्यो घेतलेल्यो आसा आणि आता म्हाका दिसता आनी एक दोन तीन दिसांनी मनसून सोंपतलो पावस सोंपतलो कित्याक हॅवी रेन पडलो जवळजवळ 125 इंच पावस जाल्लो आसा आणि आता म्हाका दिसता आनी एक दोन तीन दिसांनी काम फूल चालू जातलें. आता कितें जाता काम पावस पडटा आसतना आमी रस्त्याचे मेंटेनन्स रिपेरिंग खातीर घेतले ते उरना ते ट्रॅफीक स्टार्ट आसता तेन्ना सगळे मटेरियल रस्त्यार परतून सगळ्या कडेन जाता पूण आमी आतां पावस काबार जालो आनी दोन दिसांनी रस्ते सगळे टोटली काम जातले. पूण इवन रस्ते बरे आसा पुलाचे आतां हॉटेल सेतूचे देखून येदे व्हडले खड्डे पडप देखून सारकें सारकें न्ही. आमी जे पळयता रस्त्याक जे वॉटर पडलेले आसा ते सगळ्याक पळयल्ले आसा सगळ्याक आमचे सायट इन्स्पेक्शन जाल्ले आसा आमचे सगळ्या वर्क डिविजनाचे इंजिनियर सगळ्याक एस्टिमेट केल्लो आसा आनी 2020 आनी 2021 ज्यो आमी कॉन्ट्रेक्टरांक वर्क ऑर्डर दिल्या त्यो 50% काम जालां आनी 50% काम पेंडींग उरलां. आनी हें कित्याक पेंडेमिका खातीर तांकां मटेरियल मेळना जो आसपाल्ट इम्पोर्ट जाता तो टायमार इम्पोर्ट जालो ना लास्ट 2020 आनी 2021 त्या कारणान कामां पेंडींग उरल्या. आमी डेफिनेटली आतां आमी ऑक्टोबराच्या 15 तारखेक सांगले आमी हॉटमिक्स प्लांट चालू करा म्हणून आनी हॉटमिक्स मटेरियल सगळे रस्त्यांनी कार्पेट जातले पयशे फायनान्स अप्रुवल आमी घेतला 14-20 दिसां 21 दिसां आनी गव्हर्मेंटाक पयशे ना कित्याक कित्याक आमकां सेंटर रिझर्व इन्फ्रास्ट्रक्चर फंड CRIF फंड आमकां सँक्शन जातलो जवळ जवळ 75 करोड रुपीज आसा आनी सेंटर रिलीफ फंड जो आसा तो हेज्यो गोवा साउथ टू नॉर्थाक ह्या डिस्ट्रिक्ट साकून त्या डिस्ट्रिक्ट वचपा खातीर कनेक्टिविटी खातीर ते सँक्शन जाले. तशें भारतमालाचेय आमकां पयशे सँक्शन जाले आमच्या मिनिस्ट्री ऑफ रोड एन्ड ट्रान्सपोर्ट तेय आमकां पयशे जाले. गोवा गोवर्मेंटा कडेन रोड्सा खातीर फंडींग जें आसा तें फायनान्स अप्रुवल टायम टू टायम मेळटा आनी मेळिल्लें आसा. आमी टोटल फायली म्हणटा त्यो खंयचीच फायल फायनान्स अप्रुवला आमच्या मुख्यमंत्र्या कडेन पेंडींग उरलेली ना सगळी फायनान्स अप्रुवल मेळ्ळा. आनी दुसरें सांगपाक म्हटल्यार जे कॉन्ट्रेक्टरान फाटीं काम केलां 2020-2021 तांकां सगळें पेमेंट जालां. आतां ते कॉन्ट्रेक्टर आतां हो सिजन स्टार्ट जाल्यार 100% काम मिटींग आमची नॅशनल हायवेची म्हयन्या एक फावट आमी दवरतात. आमी मिटींग दवरता आसतना मिनिस्ट्री ऑफ रोड एन्ड ट्रान्सपोर्ट जे ऑथॉरिटी इंजिनियर आसा तांकांय आपयता जो आर्किटेक्ट आसा तेकाय आपयता जे कॉन्ट्रेक्टर आसा तेकाय आपयता आनी म्हयन्या एक मिटींग घेता. पावसा खातीर आमकां फूल स्विंग काम करूंक मेळना कितले रस्ते खड्डे पडले आमी आमचे लक्ष रॉ वॉटरा खातीर पायपलायन घातल्या आनी हे रॉ वॉटर तिराळी साकून पायपलायन आसा 400 mm डायझो आनी ही पायपलायन लोकां खातीर जातली न्ही त्या होणे कित्याक पडल्या रस्त्याक मधोमध खणला एक्सकवेशन केला आनी ती पायपलायन उदकाची घातले रो वॉटर टेम्पररी न्ही आतां परमनंट रोड आतां परमनंट रोड पावसा कितलोय समज जे खड्डे पडटात ते समज फिलींग केले जाल्यार परतो ओपन जाता आनी ओपन जातकीर परतो लोकांक चड त्रास जाता
ते मटेरियल काढून खड्डे पडले कोण किती आसा पाऊस सोपवा जाय आणि म्हाका दिसता दोन दिसांत पाऊस सोपतलो आणि दोन दिसांत जे मेंटेनन्स रस्त्याचे जे रिपेरिंग आसा ते जातले पण जाली ज्या भाषेन पाऊस पडटा पळय तसो पाऊस सोपतलो दिसता तुमका हय खड्डे फिलिंग करता ते मटेरियल परत ओपन जाता पाऊस सोपना जाल्यार कितें जाता लास्ट इयर 2020 सुद्धा वर्सभर पाऊस पडला पळय तो पाऊस हाडयचो हो पाऊस सिझनाचो हो कंटिन्यू जाता सगळो पाऊस गुलाब चक्रीवादळ हय जाल्यार दोनांक चार दीस जातले पूण आमचे आमी एक एक आठ दीस पयली आमचे वर्क डिविजनाचे सगळे इंजिनियर आमी आपयल्ले तेंची आमी रिव्ह्यू मिटींग घेतल्या तेंका आमी डायरेक्शन दिलां सगळे म्हटले रिपेरिंगाचे आता आमी वर्क ऑर्डर दिल्ले आसात 2020 दिल्या 2021 दिल्या कामाच्यो म्हणजे हॉट मिक्स कार्पेट घालपाचे आणि रिपेरिंग रोड जे आसा तेंका डायरेक्शन दिला चार दिसांनी कंटिन्यू करप वन मोर थिंग इज दॅट तुम्ही आता इतले म्हणता पळय ते इतले फाटल्या दिसांनी रस्ते देखून केले तुम्ही सगळे केले खड्डे पडले कसे आणि वाय यू आर टेकिंग ब्लेम ऑफ अदर्स ऑन युअर सेल्फ तुम्ही सारखे कित्याक सांगा लोकांना कित्याक सगळे वत खड्डे आता तुम्ही सारखे करता दोन दिसांनी खड्डे पडटा खड्डे पडले फाईन हा म्हणता हे कसे पैसे तुमच्या वयता आमच्या वसना आता गोंयभर मेन म्हणता ते पत्रादे बी साकून तुगेल्या वेर्णा म्हटल्या रस्त्याचे काम चालू असा हे पत्रादेवी टू म्हापसा मागीर म्हापसा साकून जीएमसी जीएमसी साकून वेर्णा आणि फुडें सुद्धा वेस्टर्न बायपासचे काम चालू असा मिसिंग लिंक जो लोटले बायपास असा तो कंप्लीट झाला असा म्हणजे हे काम चालू असा आणि हे काम आम्ही आम्ही टार्गेट दवरला डिसेंबर म्हटल्यार हे काम कंप्लीट करता नॅशनल हायवे ट्रॅक झाले आता तुवें म्हटले ते रस्ते करता आणि खड्डे कसे पडतात कामच कंप्लीट झालं ना आम्ही जे रस्ते करपाचे काम घेतलेले 2020 आणि 2021 50% काम कंप्लीट झालं 50% काम पेंडिंग उरला आता हे काम आम्ही स्टार्ट करतले आता आफ्टर मन्सून काम आम्ही स्टार्ट करतले हॉट मिक्स कार्पेट घालपाचे रस्ते बरे क्वालिटीचे दिवपाचे आणि तू पळय मरे डिसेंबरात तू परत 30 तारखे माझी मुलाखत घे तुका बऱ्यापैकी रोड रोड मेळटली प्रत्येक कॉन्ट्रॅक्टराचे जेव्हा त्यांना वर्क ऑर्डर दिता त्यांना आम्ही त्यांच्या कडल्यान रिटर्न बरोवन घेता म्हणजे एग्रीमेंट असतं खड्डे मेंटेनन्स असा प्रत्येक हॉट मिक्स कार्पेटाचे 3 वर्षाचे मेंटेनन्स आणि 5 वर्षाचे मेंटेनन्स असा ब्रिजीस असा त्यांचे 5 इयर्स मेंटेनन्स हे त्यांच्या कडे रिटर्न असतं आमच्या कडे आम्ही त्यांना परतून जे त्यांची सेक्युरिटी डेपॉझिट जे असा ते रिलीज करतील ना त्यांचे आणि केले ना आम्ही 2020 रोड डन जातले ते क्वालिटीचे रोड जातले आता पत्रादेवी टू तुगेले म्हापसा हो टोटली जो तुगेलो आसपाल्ट रोड असा म्हणजे दामोर रोड असा टार रोड असा तो टोटली काढलो घेतलो आणि तुगेले काँक्रीट रोड घातले वेतले टोटल हे आता काँक्रीट रोड जाऊ असा टोटल जाल्यार सगळेच रे पत्रादेवी टू तुगेले जीएमसी लास्ट टाइम लेबर आणि एकूण मटेरियल मिळणार 2020 इनफ असा आता आज सारखे असा आता लेबरांचे पोझिशन सारखे असा आणि तुगेले मटेरियल जे असा सगळे कॉरी म्हणजे आमकां चडशे मटेरियल आता लायम स्टोनाचे खडी जी येता ती खडी महाराष्ट्रातल्यान येता महाराष्ट्रात चडश्यो ज्यो लायम स्टोनाच्यो कॉरी आसा त्यो उक्ती जाल्ल्यो आसा आणि आमकां कर्नाटकातल्यान येता आणि दोनी कॉरी उक्ती जाल्या गोंयाक लिमिटेड आसा कॉरी चड ना फक्त आसा त्यो सांगता नॉर्थाक चड ना आणि 70 बेडलाक आसा कॉरी सोड्यो पूण त्यो सुद्धा एनवायरमेंटा खातीर बंद जाल्ले आसा म्हणजे मटेरियल आता म्हाका दिसता आम्ही कॉन्ट्रॅक्टर कडेन जी मिटींग घेतल्या मटेरियल आता पुरेशे आसा आसपाल्ट जो इम्पोर्ट जाता गल्फ कंट्रीज हातून तो सुद्धा आम्ही मुंबय रिफायनरी कॉन्टॅक्ट केले त्यांचे कडेन आता क्वांटिटी क्वांटिटी आसा त्यांची ऑर्डरी आसा ते म्हणटा ह्या फावटी शॉर्टेज पडपा ना पण सध्या ते खड्ड्या पळय काँग्रेसीन एक कॉम्पिटिशन अनाऊन्स केलं की पेट्रोल कॉम्पिटिशन म्हणून फोटो मारून धाडपाचे आणि बरे कोण फोटो झाले असे की तुमकाच मेळले ते ना ते प्रायस तुमकाच मेळले म्हणटा कित्याक म्हणटा तू
तशें न्हय, थोडे कितें करता, एक बारीक खड्डे पळयता, ते झूम करता आनी व्हड करून दाखयता. आमी कितें करतले? पूण आमी आतां तेणी म्हटलें म्हणून, पूण आमी सिरियस आसा. जय रोड मॅन जे रिपेर जाल्या तेजेर आमी PWD सिरियस आसा. हो विशय आमी सिरियस घेता. प्रत्येक म्हयन्याचे रिव्यू मिटींग घेता, आमचे मुख्यमंत्री रिव्यू मिटींग घेता. आनी डेफिनेटली हांवें सदांच सांगता, डिसेंबर म्हटल्यार परतून बरे रोड मेळटले. आनी ऑक्टोबरात 15 तारखेच्या हॉटमिक्स कार्पेट स्टार्ट जातले. आणि त्या रोडाचेर आता खड्डे पडपाक लागले, चार कडे खड्डे पडले, व्हडले व्हडले फोणकुलां जाल्यात, तेचेर तुम्ही कितें तुम्ही येवन पळयता? हांव मागे वर्क डिव्हिजन जे आसा वाळपयचे, ताका हांव उलयता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडेन आनी फारी इन्स्पेक्शनाक धाडटा. आनी तेजो रिपोर्ट जो सायड रिपोर्ट आसा तो घेता. आतां शहरा भागांत कितें आसा, आमचे शिवरेजीचे काम जवळ फाटले म्हाका दिसता 2012 साकून शिवरेजीचे काय तेज्या पयली साकून चालू आसा आनी अजूनय काम कम्प्लीट जालें ना. आणि हे शिवरेजीचे काम फायनल स्टेजीर आसा. हे शहरांनी म्हणजे खास करून तुगेले फोंडा, म्हापसा, मडगांव ह्या शहरांनी शिवरेजीचे काम म्हणजे अंडरग्राऊंड काम अशे 10% उरलेले आसा. तेजे खातीर रोड हे करूंक मेळना आमकां राष्ट्रीय गांवांनी. हांव हेजे घेता आनी आमचे वर्क डिव्हिजन आसा तेंकां तेंचे कडेन फाल्यां इन्स्पेक्शनां धाडटा. ना चोडलाचो कितें जाला, चोडलाचो 2 कोट घालपाचे ते एग्रीमेंट, म्हणजे चोडला जो रोड आसा तेजे हॉटमिक्स कार्पेट आसा ते 2 कोट घालपाचे. ते चोडला थोड्या भागांत म्हणजे जवळ जवळ 15 किलोमिटर त्यांनी एक सिंगल कोट घातला आणि बाकीच्या एरियेक त्यांनी डबल कोट घातला. ना ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टराक आपयला, त्यांचे कडे बसके घेतल्या, त्यांचे कडे 3 वर्सांचो एग्रीमेंट आसा. आम्ही त्याका हे आता ऑक्टोबरात स्टार्ट करपाक लागला 15 तारखे. सो तुमचो कलीग त्याच इस्टिमेटा भितर तो रोड घालून दिलो. एक्शन घेता न्ही आम्ही. आता तो रोड हांव फाल्यां वर्क डिव्हिजन जे आमचे वर्क डिव्हिजन आसा तेजे कडेन उलयता आनी ते सायड इन्स्पेक्शन घेवन रिपोर्ट मागयता आनी तुका बेगींतल्या बेगीन रोड ते आमी करतले. तुका दुसरे पाटी आन्सर दिता कितें जालें, तें हो रोड केन्ना केल्लो, कसो केल्लो, कितें केल्लो. कॉन्ट्रॅक्टराचो एग्रीमेंट आसा आमचे कडेन 3 वर्स मेंटेनन्स. सर राव एक मिनिट. सो सर तुमचे कॅबिनेट कलीग मायकल लोबोन म्हटला की तुम्ही PWD मिनिस्टर परफॉर्मन्स तुमचे बरे जाऊ ना, तुमचा वाढूंक जाय म्हणून, तेजेर तुमचे रिएक्शन पळय. हांव 2019 PWDचो मंत्री झालो आणि 2019 साकून 2019 2020 आणि 2021 हांव जी जबाबदारी घेतल्या ती हांवें सिरियस घेतल्या जबाबदारी, म्हणजे कांयच्या काय न्ही. आणि 2020-21 पॅन्डेमिका खातीर म्हाका तुका सांगिल्ले आसा, हांवें स्पश्टीकरण दिल्लेच आसा. आणि हे आमकांच न्ही, गोंयांकच न्ही, हे होल वर्ल्डाक जाल्ले आसा हे पॅन्डेमिक वर्ल्डाक. आता कारण कितें आहा, हे रस्ते उदकाची सोय जी आसा, रस्त्याची आणि उदकाची ह्या विशयाचेर कशे आसता. आता उदकाचेच तुका एग्जाम्पल दिता. आता उदक आमकां गोंयाक 600 ml जाय, मिलियन लिटर पर डे. 600 ml, 1 ml म्हटल्यार 10 लाख लिटर. आमकां 600 × 10 लाख पर डे आमकां सप्लाय जावपाक जाय. आनी 600 ml पर डे सप्लाय जातले जाल्यार आमचे कडेन 1200 ml ट्रीट करपाचे, उदक ट्रीट करपाचे हे जाय. आमचे कडेन कितें जाय, प्लांट जाय, आमचे कडेन पंप जाय. आमचे कडेन कितें आसा, 525 ml ट्रीट करपाचे पंप आसा. ही मिस्टेक कोणाली, फाटले मिनिस्टराली. पण आतां 600 समज उदक आमच्या गोंयाक, आमची गोंयची लोकसंख्या 20 लाख, 19 लाख चिल्लर आसा, धर तूं 20 लाख. आतां फुडले 5 वर्सांक जवळ जवळ 22 लाखाचेर पावतले. आयज म्हाजे कर्तव्य आसा 22 लाख आमची लोकसंख्या जातली तेन्ना कितले मिलियन लिटर जाय ते आयज हांवें प्रोजेक्ट घालपाक जाय.
ते त्याला जातले जादू करून जावचो ना आयजच करपाक मेळपाना त्या कार्डान हांव 2019 साकून हांवें सगळ्या म्हाज्या डॅमांनी म्हणजे डॅमाचें काम WRD पळयता आमचे साळावलेचो डॅम अंजुनाचो हांगा अंजुना डॅम आसा असनोड्या वॉटर ट्रिटमेंट प्लांट सगळें हांवें चांदेल वॉटर ट्रिटमेंट प्लांट मागीर तुगेले भैसाळ वॉटर ट्रिटमेंट प्लांट गांजा वॉटर ट्रिटमेंट गांजा बंदार आसा थंय हांवें आतां जवळ जवळ 30 ML वॉटर ट्रिटमेंट प्लांट आमी फायनान्स अप्रुवल घेवन आतां थंय कॉन्ट्रेक्टर अपॉयंट केले म्हणजे हे सगळे वॉटर ट्रिटमेंट प्लांट आमचो ओपा वॉटर ट्रिटमेंट प्लांट हे हांवें लक्ष दिवन हेंचे सगळ्यांची कॅपेसिटी वाडयल्या बिकॉज फुडलो विचार करून सगळ्यांची कॅपेसिटी वाडयल्या ही कॅपेसिटी फाटल्या कितलीशीच वर्सां पयलीं हो विचार केल्लो उदकाचो जाल्यार आयज आमी शॉर्टेज पडना आसले उदक तांकां कशें आमचे कडेन 75 million liters पर डे शॉर्टेज आसा टुडे आयज आमकां आमी जी सर्वे केल्या PWD म्हणजे आमचे जे वॉटर ट्रिटमेंट प्लांट चलतात ते सगळे पळयत जाल्यार 75 million liters पर डे गोंयाक उदक शॉर्टेज आसा आनी हे शॉर्टेज आसले कारणान आमी टँकरी सप्लाय करता आनी ह्यो टँकरी मुक्त करपा खातीर म्हाजे प्रयत्न आसा हांवें सगळ्याक जे प्लांट आसा ते वाडिल्ले आसा तेची कॅपेसिटी वाडिल्ली आसा आनी म्हाका दिसता फुडल्या 6 महिन्यांत हे म्हाजे काम जातले चांदेल हांवें 30 ML परवरी 15 ML गांजा वॉटर ट्रिटमेंट प्लांट 25 ML मागीर तुगेलो काणकोण उदकाचे टोटली काम जाले आमगेले 10% काम उरलां अशे ह्या ग्रामीण भागांत आनी ग्रामीण भागांत सामको शहरी भागांत येता आतां पळय आमचो प्लांट असनोडे आसा असनोडे आमचे प्लांट आसा वॉटर ट्रिटमेंट असनोड्या साकून टील वागातूर उदक पावता लास्ट असनोड्या साकून अंजुना उदक पावता असनोड्या साकून तुगेले बागा कलंगूट उदक पावता असनोड्या साकून म्हापसा अशी सगळ्या उदक पावता एक प्लांटाचे लोड एक प्लांट कितलो लोड घेतलो एक पायप वाटेर फुटले सगळ्यांचे सप्लाय बंद म्हणून आयज हांवें महिंद्रा हॉटेल येत ना हेतून आमी महिंद्रा हॉटेला उदक खंय दिता तर आमी आयज हांवें तुया इंडस्ट्री 20 ML प्रपोज केला आनी जाग्याचो बिग्याचो सगळो विशय सोडला हांवें वागातूर 5 ML केल्ले आसा पंचायती कडल्यान पेपर सगळे घेतले जमनीचे हांवें चांदेल घेतला म्हणजे अशें हांवें प्लांटाची कॅपेसिटी वाडयल्या स्टोरेज म्हापशा वाडयल्या स्टोरेज हे सगळे जाय आसले उदकाचे तांकां अशें कित्याक दिसता तुमी पर्फोमन्स करता हेका कितें दिसता तें म्हाका खबर ना पूण म्हाजें हांव सांगता आयज हांवें सगळें केल्लें आसा आनी म्हाका दिसता हेचो रिजल्ट थोड्याच म्हयन्या भितर रिजल्ट मेळटलो गोंयान बरें उदक मेळटलें निवळ उदक मेळटलें आनी बरें रस्ते मेळटलें आतां मायकलांचे कॉन्स्टिट्युएंसी जे तुगेले बागा आनी कलंगूट हांगा उदक येता असनोड्या साकून आनी डायरेक्ट आसा वाटेर असनोड्या साकून कलंगूट उदक पावसर म्हाजी रिस्पॉन्स 30 वाल आसतले आनी ते 30 वाल प्रत्येक आपले हेतून कॉन्स्टिट्युएंसी उदक वचपाक ते वाल सोडटा आमी तेजे जे तुगेले परवरी 15 ML प्लांट आमगेले बेगींतल्या बेगीन कंप्लीट जातलो मागीर परवरीचो लोड कमी जातलो डायरेक्ट उदक थंय वतले तशेंच आमी तुगेले ती इंडस्ट्री इस्टेट पिलेन इंडस्ट्री इस्टेट आमी एक जवळ जवळ 25 ML थंय आमी केला सगळे फायनान्स अप्रुवल युप्रुवल सगळे रेडी आसा आमचे कडेन आनी थोडे दिसांनी स्टार्ट जातलो हे मनसून स्टार्ट कमी जालें म्हटल्यार जे उदकाचो विषय जो आसा आमचे कोस्टल बेल्ट खास करून नॉर्थाचो कोस्टल बेल्ट आसा आमचो पणजेचो आसा पणजे आतां सगळे उदक थंयच्यान येता ओपा वॉटर ट्रिटमेंट प्लांट साकून पणजे पावता लास्ट पॉयंट पणजे आनी हे सगळे कडले आसतना हेका हेज्या पयली 5 वर्सां पयली अल्टरनेट उपाय करपाक जाय फाटल्या दिसांनी एक पायप फुटले उदकाची सप्लाय बंद जाली आमी आतां अल्टरनेट उपाय केल्लो आसा नॉर्था साकून सावथाक सावथा साकून नॉर्था आमी जुवारी ब्रिजा सुद्दां अंडरवॉटर पायपलायन प्रपोजल केल्ले आसा आतां आनी म्हाका दिसता ऑक्टोबराच्या 15-20 तारखेक काम स्टार्ट जातलें आमी केल्ला कुंभारतुवा मतदारसंघ आनी शांतादुरे मतदारसंघ हांगा आमी 14-14 28 कोटीची स्टोरेजी खातीर ग्रावंड लेवल रिजर्वर आनी ओवरहेड रिजर्वर आमी हे फुडले म्हाका दिसता ऑक्टोबराच्या 10 तारखे पयली
हेजे फाउंडेशन घालतले आणि आमच्या मुख्यमंत्र्याच्या हातीन म्हणजे कुंभारजुव्या मतदारसंघात आणि तुझ्या सांगून रे म्हणजे उदकाचो विषय जो असा हो आम्ही सिरियस घेतलेला असा रस्त्याचो विषय जो असा सिरियस घेतलेला असा आता तुम्ही किती म्हणता कोण तुझे किती उलयता आमचे लक्ष केन्ना दिलं सर आणि कोण उलयती लक्ष दिलं माझे काम जे असा ते हा करता आणि आणि दुसरो विषय किती असा माझे पीडब्ल्यूडीचे वर्क डिव्हिजन आमची जवळजवळ 27 वर्क डिव्हिजन असा आणि 27 वर्क डिव्हिजन विविध मतदारसंघात लागी असा प्रत्येकाने आपल्या वर्क डिव्हिजन घेऊन बसत आणि त्यांचे कडल्या ही काम माझी केलं आणि माझी स्पीड वाढतली कामाची सर लॉट ऑफ मँग्रोव्ह हॅव बीन टाइड नियर द जीएमसी रोड हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट आता जीएमसी रोड पण वाहत नसताना अटल अटल सेतू तू गोवा मेडिकल कॉलेज मँग्रोव्ह मरता तेच रे त्याचं आता हा उलयता म्हणजे एनवायरमेंट हेजे कडे हांव उलयता हे कित्याक जाला सर गोव्यात ट्रेनचं एंट्री जाता तसेच तुमची एंट्री जपाचं आहे किती अरे आता टीएमसी म्हणतात आमची गोया एक फावटी खासदार म्हणून एक कॅन्डिडेट रावलो साऊथ गोवा टीएमसी खासदार कॅन्डिडेट रावलो कोण आता तुम्ही खबर असतो कोण त्यांना किती मकितले मत पडल्या ती पळोवपाची आता म्हणून कोणी टीएमसी गेल्यात ते किद्या खातीर गेल्यात ते पळोवचे पडटले कोणाक कितले बेनिफीट आसात ते पळोवचे पडटले गोंया खातीर ते किती करू शकतात ते पळोवचे पडटले अशे खुबश्यो स्टेटीचे रिजनल पार्टी ज्यो आसा त्यो येतले गोंया कित्याक गोंयाक कित्याक येतले खबर आसा तांकां गोंयाक सेकंड होम करपाक जाय तांकां गोंयाचे बरे करपाक जाय म्हणा ते तांकां गोंयाचे लक्ष आसा कित्याक गोंय हे आमचे सेफ गोयचे लोक प्रेमळ गोयचे लोक एक आपुलकायेचे आणि ते टुरिस्ट म्हणून जेव्हा गोंयात येतात तेव्हा त्यांना कळटा गोंयात कितले एनवायरमेंट पोल्युशन फ्री असे गोंय असा आमचे गोंयात बारीक पोल्युशन एक दोन फॅक्टरी सोडले पोल्युशनाचे आणि फॅक्टरी ना आमचे कडे कित्याक ना हे आमचे 2012 आणि 2012 मध्ये आमचे बीजेपी सरकार असले त्यांना आमचे आदरणीय मनोहरभाई डिसन घेतलेले आपण आणि पुढे कोळसाच्यो फॅक्टरी हाडच्यो ना आणि खरेंच 2012 साठी एकही फॅक्टरी आली ना कोळशाची ज्यो कोळशाची फॅक्टरी आल्यो त्यो 2012 पहिली म्हणजे गोंयात पोल्युशन फ्री एनवायरमेंट बरे त्या खातीर गोंयात दुसऱ्यो स्टेटीचे रिजनल पार्टी आसा पळय त्यो येतल्यो गोंयात त्यांना सेकंड होम हांगा करपाक जाय हांगा तांकां प्रॉपर्टी घेवपाक जाय म्हणून येतल्यो त्यो आणि ते आमच्या मनशाक हे करतात कितें करतात आमी हितून थंय व्हरतात खंय व्हरतात आणि प्रवेश गोंयात करा म्हणून तुम्ही त्या स्टेटी वचून प्रवेश करतात गोंय गोंयकारपण भाषणात कितें आसता तांकां गोंय आणि गोंयकारपण आता स्टेटी त्या दुसऱ्या स्टेटी वचून प्रवेश करतात आणि गोंयकारपण आम्ही टीएमसी न्ही आणि खूप येतल्यो सेकंड होम करून लुईजिंग फालेरो कॅटेगर निवडलो ना ते सेकंड होम करताना लुईजिंग फालेरो कळचेच ना कॅटेगर म्हणतो कॅटेगर तर 300 मीटर जागो मेळटा ताका ते कळचेच ना 300 मीटर जागो हा होऊन ना बोला हा तो ना ना म्हणजे किती असता आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हा माझा मंत्री माझे एक गोव्या राज्याची जबाबदारी असा आणि ही जबाबदारी हा सांगितली असा डिसेंबर सगळे रोड जातले आणि आणि 7-8 महिन्यांनी उदकाचो विषय सुटलो त्यामुळे आमचे काम आम्ही व्यवस्थित करता आणि तुम्हाला परत दुसरे कॅबिनेट आमचे असतील त्यांना परत तुम्हाला मिळतात थँक्यू 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 थँक्यू